मी दिव्या घोडके, आपण पाहत आहात भारतीय चणमत। पनवेल तालुक्यातील कोणगाव या ठिकाणी क्रेझी बॉय डान्स बार येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कारा विरोधात अनेक महिला संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा। सदर प्रकरण खूप गंभीर असून पोलीस प्रशासन व सरकार यांनी यात लवकरात लवकर लक्ष घालून लहान मुलगी आहे ती पण बाहेर निघाली, तिच्यावर असा अन्याय झाला। आज ही मुलगी गेली कामासाठी, त्यांनी फसवणूक करून तिला तिच्यावर बलात्कार केले, गँग रेप केलेला आहे। त्यांना ह्या ना फाशीची काय, त्याच्यापेक्षा जास्त त्यांना सजा द्यायला पाहिजे आणि त्याला पकडायलाच पाहिजे। तो कोण काहीशी नाही, पीडितेला न्याय मिळवून द्यावा। तसे न झाल्यास देशभर मोठे आंदोलन उभे करण्यात येईल व महिलांनी या हॉटेल मालकाला अटक करून त्याला फाशीच देण्याची मागणी सर्व संघटनांकडून केली जात आहे। आमच्या प्रतिनिधींनी जीवावर उधार होऊन या प्रकरणानंतर मध्यरात्रीचा बारबलांचा सप्लाय व पोलीस लागे बांधे समोर आले। पोलिसांची गाडी पुढे व मागे बार डान्सर यांची गाडी फिरताना घेतलेले ग्राउंड रिपोर्ट। क्रेझी बॉईज डान्स बार येथील जो घृणास्पद प्रकार झाला आहे त्याबद्दल आपलं मत व्यक्त, प्रतिक्रिया व्यक्त करताय? त्या मुलीवर अत्याचार झालाय, तिला तर न्याय मिळायलाच हवाय। कडकात कडक त्यांना कारवाई झाली पाहिजे, जसं आधार पाटीलने केलं होतं मागच्या वेळेस, सगळं बार बंद, सगळं बंद केलं होतं, तसं परत व्हायला पाहिजे। त्याशिवाय पर्याय नाही आहे, जर ते परत चालतं तर परत हे होणार, परत कुठं तरी दुसऱ्या मुलीवरती होणार, हे व्हायला नाही पाहिजे। तर मग सगळे बार बंदच व्हायला पाहिजे, डान्स बार बंद व्हायला पाहिजे, त्याच्यावरती कडक कारवाई व्हायलाच पाहिजे। आणि मला असं एक म्हणायचं आहे की बलात्कार करणारा आरोपी त्याच्यावरती कडकात कडक म्हणजे शिक्षा, फाशीच व्हायला पाहिजे। दुसरा व्यक्ती धडक करणार नाही प्रसंग करायला, त्याच्यामुळे फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असं मला वाटतं। लवकरात लवकर कारवाई, पहिल्यांदा त्याला पकडलं पाहिजे पोलिसांनी, ताब्यात घ्यायला पाहिजे, कारवाई झाली। कडकात कडक झाली तर तुम्हाला दुसरी व्यक्ती करण्याचा धाडस करणार नाही असं मला वाटतं। म्हणजे त्या मुलीला तर न्याय मिळायलाच पाहिजे। असं केलं तर ते त्यांच्या हॉटेलमध्ये सी सी कॅमेरे असेल, त्याच्यामध्ये त्या पुरुषाचा चेहरा असेलच डान्स बारमध्ये, तर त्यांनी मला त्यांना एवढंच म्हणाल पोलीस प्रशासनाला की त्यांनी तो फुटेज द्यावा त्या व्यक्ती लोकांना, तर नक्कीच फाशी व्हायला पाहिजे। की दुसरी अशी की गॅम तयार होणारच नाही आहे आणि असं नाही पुण्या महिलावरती होणारच नाही, मला एवढीच विनंती करायची आहे पोलीस प्रशासनाला पण की त्यांनी कडक कारवाई करावं, ते पुढेच घ्यावे। आणि त्यांनी ज्या लोकांना रेप केला असेल त्या महिलेवरती त्यांना तुरुंगात लवकर टाकावे। त्यांना मला तर वाटते माझ्या मनापासून फाशीची शिक्षा द्यावी, फाशीची शिक्षाच व्हावी। मला तर मला पण माझं मत तेच आहे, फाशीची शिक्षा दिला दुसरी शिक्षा नका घ्यायला। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।